भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सोहळा हा 206वा आज राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या आंबेडकरी जयंतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे। यावर्षी पहिल्यांदाच आपण हा सोहळा 2 दिवस आयोजित केला होता, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी, कारण गर्दीचं नियोजन होणं हे अत्यंत महत्वाचं आहे। या दिवशी आजच्या तारखेपर्यंत सुमारे 30 लाख अनुयायांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आपण पाहतोय आता या क्षणाला सुद्धा अभिवादन सुरू आहे। या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने अभिवादन होईल अशी शक्यता आम्ही गेल्या 2 महिन्यांपासूनच गृहीत धरली होती। खरं तर ज्यावेळेला 3 महिन्यांपूर्वी आमची पहिली बैठक झाली त्यावेळेला आमचा अंदाज 10-20-22 लाखाच्या आसपास होता, परंतु जसजशा आम्ही बैठका घेत गेलो, नागरिकांचा फीडबॅक आम्हाला येत गेले, त्यावेळेला 30 ते 31 लाख लोक या अभिवादनाला येतील अशी आमची खात्री झाली। जिल्हा प्रशासनाची देखील त्याप्रमाणे खात्री झाली आणि त्याला अनुसरूनच आज सर्व पायाभूत सुविधा या 2 दिवसांसाठी आंबेडकरी अनुयायांसाठी आपण मिळवून घेतल्या होत्या आणि त्याचा लाभ आज आंबेडकरी अनुयायांनी घेतलेला देखील आहे। काही ठिकाणी व्यवस्था निश्चित कोलमडली असणार आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला थोडी गैरसोय होणं गरजेचं आहे, परंतु ती गैरसोय आंबेडकरी जनतेसाठी अजिबात महत्वाची नाही, कारण या ठिकाणी आलेल्या शेवटच्या अनुयायाला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाचं अभिवादन करता येतं ही त्याच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी लोक 2-2, 3-3 दिवस इथे मुक्कामी आहेत आणि ते या ठिकाणी आपली ऊर्जा घेऊन, प्रेरणा घेऊन, विचार घेऊन ते आपापल्या गावाला जात आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत जमेची बाब आहे। आता या वर्षापासून आमचं एकच संकल्प आहे की चालू वर्षामध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाच्या ठिकाणी ही जी शौर्य भूमी आहे म्हणजे दीक्षाभूमी, चैत्यभूमी, यानंतर ही शौर्य भूमी विकसित करण्यासाठी 100 कोटी रुपये शासनाने जे स्मारकासाठी मंजूर केलेले आहेत, राज्य सरकारने देखील सुमारे 70 कोटी रुपयाचा प्रारूप आराखडा भीमा कोरेगाव स्मारकाचा मंजूर केलेला आहे, तो मिळवून घेणं आणि प्रत्यक्ष स्मारकाचं काम सुरू करणं यासाठी आमचं आता लक्ष राहणार आहे। सर, या ठिकाणी मला एक प्रश्न विचारायचा आहे की शौर्य दिनाच्या या निमित्ताने या ठिकाणी जी संपादित जमीन झालेली आहे ती बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 500च्या वर एकर जमीन या ठिकाणी सांगितली जाते, तर त्याबद्दल आज आपल्या किती ताब्यात आहे किंवा काय कशा पद्धतीचं आहे? भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि भीमा कोरेगाव स्मारक हे 2 वेगवेगळे विषय आहेत। भीमा कोरेगाव स्मारकासाठी आपण ज्या जागेमध्ये उभे आहोत ही जागा जे स्तंभाच्या मूळ मालकीची आहे, परंतु या संदर्भामध्ये याची संरक्षणाची जबाबदारी किंवा ज्यांच्याकडे हे कसायला दिलं होतं त्यांची जबाबदारी ही त्यांनी व्यवस्थित पार पाडली नाही, त्यांनी या संदर्भामध्ये न्यायालयीन वाद उभे केले आहेत आणि ते वाद कालच्या 2 न्यायालयांमध्ये हे शासनाच्या बाजूने लागलेले आहेत। हायकोर्टामध्ये सुद्धा आम्हाला विश्वास आहे, सरकार आमच्या बाजूने, हायकोर्टाचा निकाल आमच्या बाजूनेच होईल आणि हा निकाल एप्रिलच्या पूर्वी येण्याची आमची अपेक्षा आहे आणि त्या दिशेने कोर्टाच्या मध्ये हेरिंग सुरू आहे। मागच्या हेरिंगला कोर्टाचं असं मत होतं की आपण याच्यामध्ये लवकरात लवकर सुनावणी घ्यावी आणि पुण्याचे कलेक्टर डॉक्टर राजेंद्र देशमुख हे सुद्धा या संदर्भामध्ये प्रचंड आग्रही आहेत की याबाबतचा निर्णय लवकर आला पाहिजे, कारण आम्ही आंबेडकरी जनतेला जे स्मारकाचं आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आपण किती दिवस ठेवणार, या दृष्टीकोनातनं हे लवकर होईल हा या स्मारकाचा विषय। आणि दुसरीकडे या आजच्या शौर्य दिनाच्या नियोजना संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाने जवळपास पार्किंगसाठीच 100 एकर जागा घेतलेली आहे, म्हणजे 1000 एकर जागा ही केवळ पार्किंगसाठी घेतलेली, मग त्या दृष्टीकोनातनं अन्य पायाभूत सुविधा बाकीच्या गोष्टी यासाठी सुद्धा सगळं ते काम चालू आहे आणि त्यामुळे शौर्य दिनाच्या उत्सवासाठी यावर्षी तब्बल 14 कोटी रुपये आपण खर्च केलेले सरकारच्या माध्यमातून, सरकारला करायला लावलेले की जेणेकरून या ठिकाणी अनुयायांची गैरसोय होऊ नये, त्यांना शौचालयाची व्यवस्था हवी, त्यांना पार्किंगची व्यवस्था हवी, त्यांना ब्लॅक मिळावे, त्यांना चांगलं अभिवादन करता यावं, संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर तब्बल 2 किलोमीटर डावीकडे 2 किलोमीटर उजवीकडे अशी आपण माईक सिस्टम आपण उभी केलेली आहे। या सगळ्या गोष्टींमुळे एक आंबेडकरी जनतेमध्ये चैतन्याचं वातावरण आहे। आज आपणही पाहिलं असेल जागोजागी पोलिसांचा मोठा खडा पार आहे। यावर्षी पोलिसांचं एक वैशिष्ट्य आहे की पोलीस यावर्षी केवळ बंदोबस्त करत बसले नाही तर ते अनुयायांना त्यांच्या पातळीवर जी काही मदत करता येईल ते मदत करताना दिसतील, ते त्यांना सहकार्य करताना दिसतील, ते त्यांना मार्गदर्शन करताना दिसतात आणि या मोठ्या संख्येनं जी पोलिसांची प्रेझेन्स आहे त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये देखील भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये एक सुरक्षिततेची भावना तयार केली गेलेली आज ती मला जाणवली, हे देखील या संदर्भातलं महत्वाचं यश आहे। मी शेवटी एवढं सांगेन की हा उत्सव हा आंबेडकरी जनतेचा उत्सव आहे, आंबेडकरी लोकांचा उत्सव आहे, परंतु तो उत्सव तयार करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी शासकीय निमशासकीय असे तब्बल 16,000 कर्मचारी
हे अहोरात्र राबत आहे आणि ते कोणत्याही एका जाती धर्माच्या विचारांचे नाहीत, तर येणाऱ्या अनुयायांना बाबासाहेबांच्या अनुयायांना या ठिकाणी सुविधा मिळत यासाठी ते एकजुटीने काम करतात। त्यासाठी विशेषतः पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमित रितेश कुमार साहेब यांनी या ठिकाणी वारंवार बैठका घेतल्या, 3 महिन्यांपासून ते यासाठी सतत प्रयत्नशील आहेत असं एकंदरीत वातावरण आहे। आणि त्यामुळे भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीत पार पडलेला आहे। कुठेही कुठल्याही स्वरूपाची दुःखद घटना, कायदा सुव्यवस्था बिघडवणारी घटना आज झालेली नाहीये, ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे। बरोबर, महत्त्वाचं म्हणजे की 2018 तुम्ही जर बघितलं असेल, काही समाज खंडकांनी या ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्या दृष्टीने आता मी काय म्हणतो, कोणी काय केलं त्याला हे चोख प्रत्युत्तर आहे। आज या ठिकाणी 15,000 शासकीय निमशासकीय कर्मचारी जर आपल्या उत्सवासाठी येत असतील, आणि या ठिकाणी आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकर ज्या पायरीवर बसले होते 1927 साली, जे आता पुढच्या 2-3 वर्षामध्ये 100 वर्ष त्याला होणार आहे, बाबासाहेबांच्या विजयस्तंभ भेटीची शताब्दी आपण इथे पुढच्या 3 वर्षात साजरी करणार आहोत, आज ते बाबासाहेबांची तस्वीर विजयस्तंभावर आहे, मुख्य आहे, आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेले भारताच्या संविधानाची प्रतिकृती आज या विजय स्तंभाच्या माध्यमातून आपण सर्वांनी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव देखील एका मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे। याच्यापेक्षा मोठं उत्तर अन्य कोणत्याही समाजकंटकाला असू शकत नाही। थँक्यू। एक पुढचा प्रश्न असा होता की जे आपण भोजनदाराचा जो कार्यक्रम राबवलेला आहे, तरी आतापर्यंत त्याचा किती अनुयायांनी लाभ घेतलेला आहे आणि यापुढे तुम्ही तो वारसा कसा चालू ठेवणार आहात? आमचे सहकारी नेते कालवश मनोजभाई संसारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रिपब्लिकन युवा मोर्चा आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने आम्ही तब्बल 35,000 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून तो आमचा मंडप भोजन मंडप सुरू आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। या पुढील काळात सुद्धा आम्ही ती संख्या वाढवणार आहोत आणि आमचं निश्चित आव्हान असणारे जास्तीत जास्त अनुयायांनी या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या अनुयायांसाठी जेवणाची व्यवस्था करावी असं आमचा आग्रह आहे। पुढच्या वेळेस शासनाकडनं काही जेवणाची अपेक्षा आपल्याकडनं आहेत? हो, निश्चित आमची पूर्ण अपेक्षा आहे की शासनाने या संदर्भामध्ये जेवणाचे पुरवठा केला पाहिजे, कारण या ठिकाणी आजूबाजूच्या हॉटेल्सची संख्या मर्यादित आहे, हा ग्रामीण भाग आहे, हा शहरी भाग नाहीये, त्यामुळे एकदम एकाच वेळेला 30-35 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था कुठे होणार नाही। आता आम्ही पाहतो या ठिकाणी आलेले अनुयायी त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना हॉटेलमध्ये राहायची त्यांची मानसिक तयारी आहे, पण या ठिकाणी हॉटेल सुद्धा उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांना मंडपात पडावं लागतं, त्यांना उघड्यावर त्यांना झोपावं लागतं, त्यामुळे आमच्याकडे पैसे आहेत पण आमच्याकडे व्यवस्था नाही, त्यामुळे ती व्यवस्था शासनाने करावी असा आमचा आग्रह राहणार आहे। अनुयायांना इथे आल्यावरती एक मोठा प्रॉब्लेम जो की आजकाल सोशल मीडियाचा आहे, की त्यांचं नेटवर्क काम करणं बंद करते, म्हणजे बहुतेक लोकांचा संपर्क एकमेकांशी तुटला होता, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ही गोष्ट बरोबरीची आहे पण तुम्हाला नाही नाही मी सांगतो तुम्हाला, पोलिसांनी नेटबंदी कुठलीही केलेली नाही। या ठिकाणी एका वेळेला जर 20-25 लाख टॉवर जर मोबाईल सुरू झाले तर ते नेट सिस्टीम नॅचरल कोर्स मध्ये कोलॅप्स होते। आपण सगळे जे नेट वापरतो सगळं लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे, त्यामुळे नेटबंदीचा कुठेही प्रश्न नाही। फक्त मी आपण परत एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की हा सगळा भाग जो आहे तो ग्रामीण आहे, हा शहरी भाग नाही। या ठिकाणच्या पायाभूत सुविधा ह्या अत्यंत मर्यादित आहेत, परंतु भीमा कोरेगाव शहर दिनानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा येतात। गेल्या 5-6 वर्षामध्ये तब्बल 5-5.5 कोटी रुपयांची विकास कामं या आजूबाजूच्या विकासासाठी झालेली आहेत आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम म्हणून आम्हाला आज आमच्या उत्सवामध्ये जात धर्म विसरून गावकरी आणि त्यांचं जिल्हा आणि त्यांचं प्रशासन सहभागी होताना दिसते आणि त्याचं आम्ही स्वागत करतो।